निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छंद आणि शांत जीवनाची सुरुवात म्हणजेच कुडाळ मधला एक अतिशय सुबक प्रकल्प। नीलगिरी हाइट्स बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प। MIDC रोड राज हॉटेल जवळ कुडाळ सिंधुदुर्ग। बुकिंग साठी संपर्क 94230-52002 आणि 99230-90002। पंतप्रधान नरेंद्र मोदी कायमच आपल्या पेहरावांवरून चर्चेत असतात। आता ते पुन्हा एकदा एका खास जॅकेटमुळे चर्चेत आले। या जॅकेटच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणाबाबतचा महत्त्वाचा संदेशही दिलाय। हे जॅकेट परिधान करून मोदींनी थेट संसदेत हजेरी लावली आहे। काय आहे हे जॅकेट पाहूया। पीएम मोदींच्या जॅकेटची खासियत म्हणजे प्लास्टिकचा पुनर्वापर करून तयार केलेलं हे जॅकेट आहे। पर्यावरणाच्या रक्षणासाठी शाश्वत विकास आणि रिसायकल केलेल्या वस्तू वापरण्याचा त्यांनी यातून मोठा संदेश दिला। बुधवारी हे आकाशी निळ्या रंगाचं जॅकेट परिधान करून मोदी राज्यसभेत दाखल झाले। दरम्यान पीएम मोदींनी यापूर्वी इंडियन ऑइलच्या अनबॉटल्ड मोहिमेअंतर्गत सोमवारी बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या भारत ऊर्जा सप्ताह 2023 प्लास्टिकपासून बनवलेल्या गणवेशाच्या एका स्टॉलचं उद्घाटन केलं होतं। याच्या आयोजनादरम्यान मोदींनी हरित विकास ऊर्जा संक्रमण यासाठी भारताच्या प्रयत्नांना भारतीय मूल्यांशी जोडलं होतं। ते भारतीय अर्थव्यवस्था आणि प्रत्येक भारतीयाच्या जीवनशैलीचा भाग असल्याचं म्हटलं होतं। मोदी या कार्यक्रमात म्हणाले होते की आपण प्लास्टिकच्या टाकाऊ बाटल्या रिसायकल करून तयार करण्यात आलेला गणवेश पाहिलात का? फॅशन आणि ब्युटीच्या जगात तर हा गणवेश कुठेही कमी पडत नाही। प्रत्येक वर्षी असा 100 मिलियन बाटल्यांचा पुनर्वापर करण्याचं लक्ष भारतानं ठेवलंय। मिशन लाईफला हा प्रयोग अधिक मजबूत करेल असंही मोदींनी यावेळी म्हटलं। त्यामुळे सध्या पीएम मोदींच्या या बाटल्यांपासून बनवलेल्या जॅकेटचीच चर्चा आहे। हे बातमीपत्र आणि आमच्या संपूर्ण दिवसभरातले अपडेट्स आपण पाहू शकता मोबाईल ॲपवर। लगेचच प्ले स्टोअरवर जा आणि डाउनलोड करा कोकण सरलाईनचं मोबाईल ॲप।